आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ग्रामीण भागातून सकस कार्यकर्ते निर्माण व्हावेत यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली आणि याच माध्यमातून आज जिल्हा परिषद निवडणुकीत तांबूळ गटातून एक युवा उमदे नेतृत्व काँग्रेसच्या माध्यमातून या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणुकीला सामोरे जात आहे. माननीय प्रतापसिंह आनंदराव पाटील. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर पुन्हा एकदा कराडला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली ती माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या रूपाने आणि बाबांनी या संधीचा उपयोग करून कराड तालुक्यामध्ये कधी नव्हे एवढा निधी देऊन तालुक्यामध्ये विकास पर्व उभे केले. बाबांच्या माध्यमातून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय आमदार आनंदराव पाटील नानांनी तांबूळ गटात विविध विकास कामे करून या भागाचे अनेक वर्षापासूनचे विकासाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो आरटीओ कार्यालयाचा. आरटीओ कार्यालयामुळे कराड व पाटण तालुक्यातील नागरिकांची मोठी सोय झाली आणि या माध्यमातून अनेकांना रोजगार देखील उपलब्ध झाला व कराडची MH50 ही नवी ओळख आज महाराष्ट्रभर झाली आहे. आरटीओ कार्यालयाबरोबरच प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो कृषी महाविद्यालयाचा. या भागात कृषी महाविद्यालय झाल्यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाची मोठी सोय झाली. या अगोदर कृषी खात्यामधील पदवी घेण्यासाठी विद्यार्थ्यांना नांदेड राहुरी येथे जावे लागत होते. मात्र हे कृषी महाविद्यालय झाल्यामुळे विद्यार्थ्यांची व त्यांच्या कुटुंबाची आर्थिक हानी टळली. या कृषी महाविद्यालयाचा फायदा या विभागातील विद्यार्थ्यांना झाला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून तांबूळ गटात व सुपणेगणात कधी नव्हे एवढी विकास कामे झाली तर काही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. यामध्ये कराडकडून पाटणकडे जाणारा चौपदरीकरण रस्ता असेल. या रस्त्यामुळे नागरिकांची दळणवळणाची मोठी सुविधा झाली व वाहतुकीच्या समस्येतून नागरिकांची सुटका देखील झाली. याचबरोबर तांबूळ पुलाची इथल्या नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी होती. अनेक पुढाऱ्यांनी लोकांना प्रत्येक निवडणुकीत आश्वासने दिली मात्र पृथ्वीराज बाबांनी आश्वासन न देता हे काम प्रत्यक्ष मार्गी लावले व आज या तांबूळ पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तांबूळ पुलाबरोबरच सुपणे पुलाचा देखील प्रश्न पृथ्वीराज बाबांच्या व आनंदराव पाटील नाना यांच्या माध्यमातून मार्गी लागल्यामुळे सुपणे व या भागातील गावांची देखील मोठी सोय होणार आहे. याचबरोबर तांबूळ गटातील आरेवाडी ते पाटरवाडी रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यामुळे या गावातील लोकांची देखील मोठीच दळणवळणाची सोय होणार आहे. या कामांबरोबरच तांबूळ गटातील प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर डांबरी रस्ते, काँक्रीटीकरण, गटारे याचबरोबर समाज मंदिरे यासारखी अनेक विकास कामे या भागात पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून उभी राहिली आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या माध्यमातून विकास कामांची ही अविरत गंगा अशी सुरू राहण्यासाठी तांबूळ गटातील काँग्रेसचे तरुण तडफदार समाजासाठी झटणारे युवा नेतृत्व युवा उमेदवार माननीय प्रतापसिंह पाटील व सुपणेगणाच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार स्वस्वरूपा चरण पाटील आणि तांबूळ गणाच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ वैशाली अशोक पाटील यांना प्रचंड बहुमताने विजय करा. हाताला मत तांबूळ गटाच्या सर्वांगीण विकासाला मत आपले मत विकासाला म्हणजेच तांबूळ गटातील काँग्रेसचे उमेदवार प्रतापसिंह आनंदराव पाटील यांनाच. माणसं गेली सगळी प्रचाराला. मग तुम्ही इथं काय करता? तुम्ही विचारायचं की प्रचाराला? आता मी कोणाचा प्रचार करणार? कोणाचा म्हणजे अहो आपल्या गावाचा भागाचा ज्यांनी काय पलट केला त्या काँग्रेस पक्षाचा. अहो आपल्या तांबे गटात पृथ्वीराज बाबा आणि आनंदराव नानांच्या माध्यमातून किती विकास कामे झालेत. हा गावात रस्ते आले, गटारी झाल्यात, नंतर आपल्या पोराबाळांसाठी अंगणवाड्यांच्या इमारती झाल्यात, शाळा झाली, हा लई विकास काम झालीये. आणि मेन म्हणजे माझ्या मायला जाणाऱ्या रस्त्यावर पूल झालाय. झाले की नाही विकास काम? कुणाच्या माध्यमातून झाले? झाले की नाही? काँग्रेसच्याच माध्यमातून.
मग देणार की नाही मत? कोणाला? काँग्रेसला आहे ना, आता करणार ना मग प्रचार? होय होय, बरं झालं तू सांगितलंस ते, आता शेतातले काम आवडतो आणि लागतो प्रचाराला। अव थांबा, आपल्या तांबे गटातून काँग्रेसची उमेदवारी प्रतापसिंह पाटील यांना मिळाली आहे, त्यांचाच प्रचार करायचा आणि त्यांनाच भरकोस मतांनी निवडून आणायचं। आमचे मत काँग्रेसला, तांबे गटातील काँग्रेसचे उमेदवार प्रतापसिंह पाटलांनाच। 21 फेब्रुवारी काँग्रेसच पुन्हा घरोघरी।